एखाद्याला शेकडो मुलं असू शकतात जे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे शक्य आहे. आणि विशेष म्हणजे ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे, तर जगातील प्रसिद्ध टेलिग्रामच्या संस्थापकाला 100हून अधिक मुलं आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाचा गाजलेला विकी डोनर चित्रपट तुम्हाला आठवत असेल. चित्रपटात आयुष्यमानचं पात्र मुलं न होणाऱ्या पालकांना मूल व्हावं यासाठी स्पर्म डोनेट करायचं. स्पर्म डोनरच्या विषयावरील चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं, पण आता खऱ्या आयुष्यातला विकी डोनर समोर आलाय. टेलिग्रामच्या मालकानं एक अजब रेकॉर्ड केलाय, ते म्हणजे लग्न न करता 12 देशांमधील तब्बल 100 मुलांचा तो बायोलॉजिकल बाप बनलाय. हे ऐकून आजच्या काळात कोणालाही विश्वास बसायला तयार नाही आहे. त्यामुळं हा प्रकार नेमका काय आहे, त्याचं विकी डोनर चित्रपटाशी काय कनेक्शन, पाहूयात सविस्तर. पावेल दुरो असं टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकाचं नाव आहे. त्यानं नुकतीच टेलिग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानं हा धक्कादायक दावा केलाय. त्यानं म्हटलंय, आपण एक दोन नाही तर चक्क 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप आहे, मात्र त्याची ही मुलं 12 देशांमध्ये त्यानं केलेल्या स्पर्म डोनेशनमधून जन्माला आली आहेत. तसंच या पोस्टमध्ये त्यानं सांगितलंय की जे लोक आईवडील होऊ शकत नाही किंवा त्यांना काही अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी अशा प्रकारे मदत करणं गरजेचं आहे. मला देखील नुकतंच कळालं की मी अशाच प्रकारच्या मदतीतून तब्बल 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप झालोय. तसंच ही गोष्ट मी लग्न न करता करू शकलो आहे, त्यामुळं जे लोक लग्न न करता एकटं राहू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक समाधानाची बाब आहे, असंही पावेल म्हणाला. आपल्या या स्पर्म डोनेशनबद्दल सांगताना तो म्हणाला की 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पावेल याच्या एका मित्राला मूल होण्यामध्ये अडचण येत होती, त्यामुळं त्यानं पावेलला त्याचा स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. पावेल जेव्हा क्लिनिकमध्ये गेला त्यावेळी तिथं त्याचा स्पर्म उत्तम दर्जाचा असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यानं त्याचं स्पर्म डोनेट केलं. आता त्यानं हे डोनेशन बंद केलं असलं तरी देखील अगोदर केलेल्या डोनेशनमधूनच तो तब्बल 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप बनलाय. दरम्यान 2012 साली आलेला बॉलिवूडचा चित्रपट विकी डोनर हा देखील स्पर्म डोनेशन याच विषयावर आधारित होता, ज्यामध्ये अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता जॉन अब्राम यानं केली, ज्यामध्ये त्यानं आपल्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेला स्पर्म डोनेशन संदर्भातील प्रसंग दाखवलाय. पॉवेलच्या मते हे मोठं जोखमीचं काम आहे, पण शुक्राणं जाता असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचंही त्यानं सांगितलंय. त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही आहे. सध्या जगभरात निरोगी आणि सक्षम शुक्राणूची गरज आहे, त्याची कमतरता उणीव जगाला भासते. त्यामुळं मी या कामात काही योगदान देऊ शकलो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही पॉवेल म्हणालाय. तर मंडळी, खऱ्या खुऱ्या विकी डोनरबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.